आणि आता वळूया चर्चेकडे. आता तुमच्या हातातल्या मोबाईलवर आणि घरातल्या संगणकावर थेट सरकारी तपास यंत्रणांची नजर असणार आहे. केवळ नजरच नाही तर जवळपास घुसखोरी म्हणा ना. तेव्हा तुम्ही काय बोलता, तुम्ही कोणाला काय मेसेज पाठवता, तुम्ही कोणाला काय ईमेल केला आहे, या सगळ्यावर सरकारची नजर असेल, तपास यंत्रणांची नजर असेल. सरकारनं घेतलेल्या या निर्णयाबद्दल काँग्रेसनं विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. लोकसभा आणि राज्यसभेत तर या सगळ्या विषयावरून मोठा गदारोळ झाला. तर या सगळ्याच्या विरोधात विरोधक न्यायालयात दाद मागण्याची सुद्धा शक्यता आहे. काँग्रेसने तर सरकारचा हा निर्णय म्हणजे अघोषित आणीबाणी असं म्हटलंय. तर सोशल मीडियावर याला अनेकांनी डिजिटल आणीबाणी असं म्हटलंय. हा सगळा विषय संसदेच्या अधिवेशनात गाजणार याशिवाय काही शंकाच नाही या विषयात. मात्र सोशल मीडियात या विषयावरून सध्या जोरदार घमासान सुरू झालाय. या विषयात बातचीत करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे, सायबर एक्सपर्ट अनय जोगळेकर, ज्येष्ठ कायदेतज्ञ गणेश सोवनी, यासोबतच सायबर एक्सपर्ट सचिन रास्ते आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आपल्यासोबत असणार आहेत, नितीन रोंधे असणार आहेत व्यावसायिक आहेत, आणि सौरभ गणपती असणार आहेत सोशल मीडियातले ॲक्टिव्हिस्ट आहेत आणि त्यांचाही या सगळ्या विषयाचा अभ्यास आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण जाऊयात गणेश सोनी यांच्याकडे. जरी ते कायदेतज्ञ असले तरी ते भाजपच्या वकिलांची जी सेल आहे तर त्याचे सुद्धा प्रमुख आहेत. सोनी सर, काय नेमका सरकारचा हा निर्णय इतकं, म्हणजे आधी तर अशा प्रकारे बोललं जात होतं की मोदींवर आरोप केले जात होते की मोदी म्हणजे एकाधिकारशाही, मोदी म्हणजे दंडेलशाही, मोदी म्हणजे हुकुमशाही, आणि आता तर सरकारनं सुरक्षा यंत्रणांना थेट सवलत दिली. तुमच्या संगणकात काय आहे हे पण तपासण्याची का असं? हा जो काय आज गदारोळ दुपारपासून आपण ऐकतोय सर्व प्रसार माध्यमांवरती, याचं मला आश्चर्य वाटत का नाही आहे. त्याचं कारण असं की 2009 साली जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये होतं तेव्हाच अशाच स्वरूपाच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टमध्ये कलम 69 उपकलम 1 याच्यामध्ये आमूलाग्र बदल करून कुठल्याही तपास यंत्रणेला, सुरक्षा यंत्रणेला पूर्वसूचना न देता देखील कोणाच्याही संभाषणाची, कोणाच्याही कम्युनिकेशनच्या संबंधात ॲक्सेस देण्यात आलेला होता. आणि त्याच्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा, दोन देशांमधले आंतरभाव संबंध, ज्याच्यामुळे एखादा मोठा गंभीर दखलपात्र होण्याची शक्यता आहे किंवा ज्याच्यामुळे पब्लिक ऑर्डर ज्याला आपण लौकिक अर्थाने म्हणतो ती जर खराब होणार असेल तर अशा वेळेला जर दोन व्यक्तींमध्ये जर दखल घेण्यासारखं जर काही संभाषण जर होत असेल की जे विघातक ठरू शकतं अशा तऱ्हेला संभाषणापर्यंत पोचण्याचा सुरक्षा यंत्रणांना संपूर्ण अधिकार 2009 साली काँग्रेस सरकार सत्तेमध्ये असताना, UPA 2 असताना देखील हे अस्तित्वात आलेलं होतं. त्यामुळे आजचा जो काही अध्यादेश आहे तो पूर्वीच्या अध्यादेशाची एक पुनरावृत्ती असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि सरतेशेवटी देशाला जे काही आज सुरक्षेच्या हिशोबाने, आर्थिक सुरक्षेच्या हिशोबाने जे काही धोके उत्पन्न झालेले आहेत ते पाहता अशा तऱ्हेचा जो काही आज अहवाल आलेला आहे किंवा जो काही आज अध्यादेश आलेला आहे त्याचं स्वागत कशाला करायचं? पहिल्यापासून अस्तित्वात आहे, जी गोष्ट अस्तित्वात नसते तिचं स्वागत होतं. जे आहे त्यांनी तर समर्थन केलंय, यांनी काही नव्यानं नाही केलं, तुमच्याच काळात झालंय म्हणतात ते. कसं आहे, बीजेपीचा एक जुना फंडा आहे की जे आपल्याला वाटतं तेच लोकांसमोर घेऊन यायचं. 69 मधला जे सबसेक्शन 1 आहे त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की कंट्रोलर म्हणजे या ॲक्टचा ज्याला कंट्रोल सेंट्रल गव्हर्नमेंट देईल तो कंट्रोलरला जर वाटलं की देशाच्या सार्वभौम तत्वाला किंवा देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला किंवा देशाच्या सुरक्षिततेला किंवा अराजक जर माजणार असेल, आता आजची देशाची जर स्थिती आपण बघितली तर याच्यातल्या कोणत्या गोष्टी आत्ता लागू होतात तर कोणत्याही नाही. सगळं नॉर्मल तत्वावर, संसद चालू आहे, राज्य चालू आहे, युद्ध कुठे नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हा जे सबसेक्शन आहे त्याचा फायदा घेऊन हा घुसखोरी करण्याचा मार्ग, हिटलरशाहीचा मार्ग, हा हुकुमशाहीचा मार्ग, हा लोकांच्या संसारात आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा मार्ग पत्करण्याचं मोदी आणि बीजेपीला काय कारण आहे? कारण त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की या गोष्टींना, सार्वभौमत्व
राष्ट्रीय एकात्मता याच्यात लिहिलंय, वाचून बघा, धूळफेक आहे. नाही नाही नाही, वाचून बघा ना, अतिशय धूळफेक. 1971 मध्ये विशिष्ट दर्जाच्या अधिकाऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय होणार नाही, आणि जो अधिकारी अशा तऱ्हेचा संभाषणाला परवानगी देईल त्याला रिझनेबल सॅटिस्फॅक्शन आम्ही कायद्याच्या भाषेमध्ये जे म्हणतो ते त्याला नमूद करूनच अशा तऱ्हेचं इंटरसेप्शनला परवानगी देण्यात आले. उगाच मनात कोणाचं एखादं आलं आणि खासगी लोकांचं झालं अशातला प्रकार बिलकुल होणार नाही. एक मिनिट परत एकदा सांगतो आणि याच्यावर हे परत एकदा लक्षात घ्या सगळ्या प्रेक्षकांनी, 69 सबसेक्शन 1 मध्ये हे सांगितलेलं आहे की कंट्रोलर ज्याला अधिकार दिलेले आहेत त्यांना असं वाटलं की देशाच्या सुरक्षिततेला प्रॉब्लेम आहे, टेररिस्ट अटॅक आहे, सुरक्षता धोक्यात आले, राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आले, सार्वभौम धोक्यात आलेलं आहे, अराजक माजणार आहे, या गोष्टी जर झाल्या किंवा होण्याचे जर त्याला धोका वाटला तर तुम्ही लोकांवर अशा पद्धतीने नजर मला एक सांगा प्रेक्षकांना आणि आपल्याला सगळ्यांना विचारतो की ही परिस्थिती आहे का, मोदी पंतप्रधान आहेत आहेत, संसद चालू आहे का आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आहे, रस्त्यावर लोक दगड मारत आहेत का नाही, रस्त्यावर यंत्रणा प्राप्त झाली ऐकून घ्या, रस्त्यावर कोण गोळ्या मारतय नाही, पाकिस्तानी टेररिस्ट घुसलेत नाही, देश हा व्यवस्थित रेग्युलर चाललेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये या गोष्टी ज्या तऱ्हेच्या ज्या तऱ्हेची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळू शकते ती मिळालेली असू शकते त्याच्या इन्फॉर्मेशनच्या आधारावरती. काल एक घटना घडली, कलकत्ता उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने, एक सदस्य खंडपीठाने आमच्या मोहित शहांच्या अध्यक्षांच्या यात्रेला परवानगी दिली. आज 24 तासांमध्ये चित्र पलटलेलं आहे, ते प्रकरण 2 सदस्यीय खंडपीठाकडे गेलेलं आहे, कारण इंटरनिंग नाईट मध्ये कुठल्या वेगळ्या स्वरूपाची माहिती आलेली आहे, त्यामुळे कुठल्या स्वरूपाची माहिती आपण सांगू शकत नाही. बीजेपी आणि मोदी देशाला हिटलरशाहीकडे घेऊन जातात हे आम्ही 2014 पासून बोलत होतो. पण त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता, 2009 साली कोणती परिस्थिती अशी होती की तुम्हाला ते आणायला लागले 2009 साली? याचं पहिलं स्पष्टीकरण देशाच्या सुरक्षिततेसाठी हे कलम त्याच्यामध्ये आणलं, पण ते कधी वापरावं हे पण काँग्रेसने त्याच्यामध्ये सांगितलं. नवाब मलिकजी तुमचं काय म्हणणं आहे का? तर नाही आहे, जरूर आहे. नवाब मलिक बोला. नाही, असं आहे, कायदा करत असताना तरतुदी करता येते, विशेष परिस्थितीमध्ये काय करायचं त्यावेळी कायदा करणं हे म्हणजे परिस्थिती नसते. कायदा एक विशेष परिस्थितीमध्ये परवानगी देऊन करण्याबाबत कायदा करण्यात आलेला आहे. आता इथे ब्लँकेट परमिशन देणं हे घातक आहे. जर एखादा विषय असेल की बाबा याच्या जरा बोलू दे ना, मग मी गप बसतो, बोलू द्या, नाही तर तुम्ही बोलत राहा ना. नवाबजी बोला. नाही, यांना थांबवा ना, हे भाजपचे लोक उड्या मारण्याचे हे धंदे पूर्ण करायचे ना, तुम्ही पूर्ण करा. जे म्हणणं आहे ते बोलू द्या त्यांना. आम्ही गपराहून ऐकतो आणि त्यांनी पण गपराहून ऐकलं पाहिजे. हे कुठल्या यांनी नवीन पद्धत सुरू केलेली? सगळे यांचे प्रवक्ते असंच उड्या मारतात मध्ये मध्ये. नवाबजी पूर्ण करा तुमचं. नाही, असं आहे की ब्लँकेट परमिशन दिलं असं हे स्पष्ट आहे, म्हणजे देशातले निजतेचा अधिकार म्हणजे राईट टू प्रायव्हसी हे लोकांचे अधिकार आहे. त्याला जर कोणी घुसखोरी करत असेल तर हे घातक आहे. नवाब मलिक जर हे एखादा चुकीच्या मार्गाने काही करत असेल तर त्यांना ऍक्सेस करण्यासाठी परवानगी घ्या, टॅप करा, त्याचे सगळे इन्फॉर्मेशन काढा, कोणी तुम्हाला अडवणार नाही. पण परवानगीशिवाय ब्लँकेट परमिशन असली तर हे देशामध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण होईल. मोदी आणि अमित शहा हे म्हणजे यांच्या ख्यातीच आहे, म्हणजे स्नूपिंग यांचा कारभारच आहे. आणि जेव्हा या देशामध्ये एखादा जासूस जर देश चालवत असेल तर त्याला हे सगळं गरज वाटते. आता परवानगी सांगताय, हा केवळ प्रचार परमिशन किती काय काय झालेला या देशामध्ये, ही स्वरूपाची स्नूपिंग स्वरूपाची अमित शहा मोदी स्तरावरती होऊ शकेल यांच्या सगळी हमी देऊ शकेल स्नूपिंगच्या आधारावर चालवत होते.
त्यामुळे तुमचं केवळ प्रचारी स्वरूपाचं बाबा बोलू देत नाही तुम्ही. अरे हे बाबा हे तुमच्या फेकम फाक बंद करा ना. काय तुम्ही फेकम, तुम्ही कायदे तज्ञ आहे की झाडू मारताय कुठे बसून? तुम्ही कायदे तज्ञ असताना उत्तरांचे ऐकत नाही, कोर्टामध्ये एखादा बोलत असताना जज अलाव करत नाही, तुम्ही झाडूवाले आहे की कायदे तज्ञ हे कळत नाही. मारा झाडू तुम्ही नवाबजी, तुम्ही पूर्ण करा. आपण मारत राहा झाडू, करा पूर्ण. नाही नाही, माझ्या एकच म्हणणं आहे की मोदी साहेब आणि अमित शहा यांच्या एका पोरगीच्या स्नोपिंग करत असताना त्याची ऑडिओ व्हायरल झालेली आहे. अधिकारी ती पोरगी कुठे गेली, काय करते, कुठल्या हॉटेलमध्ये गेली, हे सगळे ऑडिओज उपलब्ध आहे ना. यांच्या उद्योगच स्नोपिंगच्या आधारावर सगळं चालला होता. त्यासाठी असे एक ब्लँकेट ऑर्डर काढून आता सरकार जात असताना विरोधक त्यांचे कुठेतरी हेरगिरी करणे, त्यांची माहिती गोळा करणे आणि निवडणुकीमध्ये त्याचा फायदा उचलणे हे त्यांचा उद्योग असेल, त्यासाठी ही परिस्थिती आज त्यांनी निर्माण केलेली आहे. बर नवाबजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. आपण तुमचं जे हे मुद्दे आहेत आपण सायबर एक्सपर्टच्याकडनं जाणून घेऊयात की याच्यात हे नेमकं काय आहे. म्हणजे जर का हे खरंच असं असेल तर ही हेरगिरी आहे का सचिनजी? ही हेरगिरी आहे. Agencies and law enforcement to access, to decrypt your communication channels is basically considered to be a part of surveillance, mass surveillance, or you can simply say that India is moving towards a surveillance state. That is one thing. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपण जे सर्वेलन्स करतो आहोत, म्हणजे फेसबुक म्हणा की व्हॉट्सॲप म्हणा किंवा टेलिग्राम, हे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा ईमेल्स आहेत, त्याच्यासाठी ह्यांच्या समोर जे आहे ते टेक्निकल बॅरियर्स प्रचंड आहेत. म्हणजे एक्झाम्पल, व्हॉट्सॲपमध्ये तुम्हाला पियर टू पियर इन्क्रिप्शन अवेलेबल करतात. आता जर का गव्हर्नमेंटने सांगितलं की CBI आणि हे सगळे जे एजन्सीज आहेत दे कॅन कंडक्ट अ सर्वेलन्स ऑफ अ व्हॉट्सॲप मेसेज, विच मीन्स दॅट व्हॉट्सॲप हॅज टू प्रोव्हाइड डिक्रिप्शन कीज टू दी गव्हर्नमेंट. इज इट लाईक दॅट व्हॉट्सॲप इज प्रोव्हाइडिंग? किंवा मग जीमेलचं तुमचे जे ईमेल अकाउंट्स आहेत ते ऍक्सेस करायला तुम्ही जीमेलला किंवा गुगल जे आहे त्यांना तुम्ही रिक्वेस्ट पाठवता की आम्हाला हे करायचं आहे, आणि इट हॅज बीन हॅपनिंग. कारण की गुगलच्या ट्रान्सपरन्सी रिपोर्टमध्ये इंडिया इज वन ऑफ द व्हॉट यू से द टॉप मोस्ट रँक्ड कंट्री विच इज आस्किंग फॉर ऍक्सेस ऑफ द युजर्स ऑफ द युजर ईमेल अकाउंट्स. ठीक आहे अनायजी, हे जे सगळं सांगतात ही पण हेरगिरी आहे जे आता सगळ्यांनी मुद्दे मांडले ते. नाही, हेरगिरीचा विषय नाही. आपल्याला जगात गेल्या 2000 साली हा कायदा आल्यापासून ते 2018 सालापर्यंत काय झालं याच्याकडे बघितलं पाहिजे. 2000 साली नुकतंच कुठेतरी कॉम्प्युटर संगणक येऊ लागले होते, लोकांच्या घरी इंटरनेट येऊ लागलं होतं. 2009 साली जेव्हा काँग्रेस आणि UPA सरकार होतं तेव्हा मोबाईल सगळीकडे पसरलेले, सोशल मीडिया झपाट्याने वाढू लागला होता. आणि आज अशी परिस्थिती आहे की देशात जवळजवळ 40 कोटीपेक्षा जास्त लोक इंटरनेट वापरत आहेत. आज संदेश वहनासाठी मोबाईल इंटरनेट सगळ्यात जास्त त्याचा उपयोग केला जात आहे. आणि एकूणच जगात बघितलं तर हे अमेरिकन अध्यक्षीय निवडणुका असोत किंवा ब्रेक्झिट असो किंवा आत्ता पॅरिसमध्ये चाललेलं येलो वेस्ट आंदोलन असेल, या सगळ्यामध्ये कुठेतरी एक सोशल मीडिया आणि इंटरनेटचा एक प्रभावी एक शस्त्र म्हणून वापर होतोय. आणि हा फक्त स्थानिक प्रश्नांवर नाही, याच्यात वेगवेगळे देश, त्यांच्या इंटेलिजन्स एजन्सीज, दहशतवादी संघटना, अगदी ICC सारख्या संघटनांनीही या सगळ्या इंटरनेट सोशल मीडियाचा एक अतिशय प्रभावीपणे वापर केलेला आहे. भारतातल्या आगामी लोकसभा निवडणुका आहेत या जगातल्या सगळ्यात मोठ्या निवडणुका असणार आहेत, आणि एका अर्थाने त्या विशेष असणार आहेत की पहिल्यांदा 40 कोटी लोक इंटरनेटवर असणार आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर संदेशवहन आणि हे सगळं इंटरनेटवर होणार आहे. आता आपण या कायद्याचा प्रवास बघितला तर असं हे दिसतं की 2009 साली जेव्हा UPA सरकार होतं तेव्हा त्यांनी कुठल्या प्रकारे किंवा कुठल्या वेळेला इंटरसेप्शन करावं याचे रूल्स फ्रेम केले. हे रूल्स फ्रेम करताना त्यांनी असं म्हटलं होतं की जॉईंट सेक्रेटरीच्या खालच्या लेवलचा ऑफिसर हे करू शकत नाही, म्हणजे स्थानिक पोलीस स्टेशनवर किंवा आचार्यावर हे करू शकत नाही. जी प्रकरणं न्यायप्रविष्ट असतील त्या न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये फक्त केवळ कोर्टाच्या ऑर्डरनीच हे होऊ शकतं. या रूलमध्ये काही बदल झालाय का? तर उत्तर आहे नाहीये. फक्त बदल काय झालाय म्हणजे 2011 साली पुन्हा त्याची एक सुधारित आवृत्ती करून त्यांनी मोबाईल फोन आणि सोशल मीडिया मॉनिटरिंगला हे दिली होती. आता तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की जर योग्य वेळ आल्यास
म्हणजे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणलं होतं की योग्य वेळ आल्यास संबंधित योग्य यंत्रणा ते हे करू शकते त्याचा आज वापर करत गृह मंत्रालयाने या एजन्सीजना हे पॉवर दिलं. एवढीच फक्त आज गोष्ट घडली. राजू वाघमारे, कसं आहे की प्रत्येक जण ही गोष्ट का विसरतोय मला कळत नाही की यंत्रणांना त्याचा उपयोग करण्याची तरतूद 69 ए आणि सबसेक्शन 1 मध्ये, पण या सगळ्या गोष्टींमध्ये ती वापर तुम्ही कधी कराल याच्याबद्दल स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं नाही की तुमच्या निवडणुका आल्या म्हणून तुम्ही करा किंवा तुम्हाला काय वाटतंय म्हणून करा. तुम्हाला त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मी मगाशी सांगितल्या, राष्ट्रीय लिहिलेलं आहे इंटरेस्ट ऑफ नॅशनल सिक्युरिटी, तरच त्याचा वापर झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं. ठीक आहे सौरभ, आता सौरभ तुम्हाला काय वाटतं? सौरभ तुम्हाला असं वाटतं हे म्हणतात त्यात म्हणजे वाघमारेंच्या म्हणण्यात तथ्य आहे का आणायच्या? नाही, माझ्या म्हणण्यात तथ्य मिलिंद जी कायदा सांगतोय मी. आय एम नॉट टॉकिंग, दिस इज माय लॉ इज टॉकिंग. पण कुठल्या परिस्थितीत वापर करावा त्याच्यात आत्ताही बदल मी काही गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे इकडे ह्या लॉ मध्ये सरळ सरळ म्हटलेलं आहे की संगणक संसाधने किंवा कम्प्युटर हा शब्द इकडे वापरलेला आहे. आता कम्प्युटर रिसोर्स किंवा संगणक संसाधने म्हणजे आपलं मोबाईल येणार आहे का, आपलं व्हॉट्सअप येणार आहे का, आपलं फेसबुक येणार आहे का, हा एक महत्वाचा भाग आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथे क्लिअर कट म्हटलेलं आहे, जर अशी सिच्युएशन आली तर, म्हणजे कधी तर देशाला धोका, त्यांना इतर राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध, त्याच्यानंतर पुढे मग डिफेमेशन, किंवा ह्याचा उद्गम कुठे आहे? याचा उगम पहिली गोष्ट म्हणजे ह्याचा उगम संविधानामध्ये आहे. कारण संविधानामध्ये आपल्या कलम 19:2 हे जे कलम आहे त्या कलमामध्ये आपण वाजवी निर्बंध घातलेले आहेत. ते वाजवी निर्बंध भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आहेत. ते कोणकोणते स्वातंत्र्य आहेत? तर राज्याची सुरक्षितता, परकीय देशांनी मैत्रीचे संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, नीतिमत्ता, अशा अनेक गोष्टी आहेत. का कोर्टाचा अवमान, एखाद्याची बदनामी, ही जर का गोष्ट होणार असेल किंवा होऊ शकत झालेली असेल तर ह्या गोष्टीवर निर्बंध घातले जातील. आता जर का आपण बघितलं तर 1951 साली पहिलीच घटना दुरुस्ती जी आली त्या पहिल्याच घटना दुरुस्तीने, जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळून 4 वर्ष पण नव्हती आली, तेव्हा ह्याच घटना दुरुस्तीने एक पहिल्या घटना दुरुस्तीने त्यावेळेला निर्बंध टाकलेले होते. तेव्हा कोणी फार बोंबाब नाही केली. मला ह्याच्याबद्दल असं वाटतंय की 2009 चा कायदा सध्या म्हणतात ते बरोबर आहे, पण 2012 साली इफ आय एम नॉट मिस्टेकन. सौरभ मी परत येतो तुमच्याकडे, मला सचिन रास्त्यांना हा मुद्दा विचारायचा आहे. कारण आता असं आहे ना की मोबाईल व्हॉट्सअप हा आता तुमच्या बॉडी पार्ट झाल्यासारखी त्याची स्थिती आहे. तुम्हाला असं वाटतं की याच्यात मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, हे सगळं आहे याच्यात? आता जेव्हा जगातलं बेसिकली, हा आता जेव्हा आपण सर्व्हेलन्सची गोष्ट करतो आणि हे जे पर्टिक्युलर नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्या हिशोबाने तुमचं ईच अँड एव्हरी कम्युनिकेशन विच इज हॅपनिंग थ्रू इंटरनेट, त्याच्या तुमचं ईमेल येतं, तुमचं मोबाईलचे डिव्हाइसेस, मोबाईलचे ऍप्लिकेशन्स, एव्हरीथिंग. नाव द क्वेश्चन विच आय हॅव इन माय माइंड इज, जेव्हा हे सांगतात की तुम्ही डिक्रिप्ट करू शकता, तुम्ही इंटरसेप्ट करू शकता, तर ह्याच्यात आर दे टॉकिंग अबाउट गेनिंग अँड अनलॉफुल ॲक्सेस ऑर अ लॉफुल ॲक्सेस बाय अ लॉ एन्फोर्समेंट एजन्सी? म्हणजे कम्प्युटरला हॅक करून त्याच्या ट्रोजन इम्प्लिमेंट करायचं, जे नॉर्मली रोग नेशन्स असतात, म्हणजे जसं चायना आहे, दे विल सेंड अ मॅलवेअर टू अ पर्सन इन इंडिया ऑफ अ गव्हर्नमेंट आणि त्यांचं ऍक्सेस करायचं, तर असं काही गव्हर्नमेंटचं इंटेन्शन आहे का असं माझं प्रश्न. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? हे बघा, म्हणजे हा जो आता लेटेस्ट कायदा झालेला आहे, जगभरात ज्या 3-letter एजन्सीज असतात, CIA असो, FBI असो किंवा MI6 असो, या सगळ्या लोकांचं लोकांवरती एक फिअर सायकोसिस असतं. अनफॉर्च्युनेटली भारतात सुद्धा आता हेच सुरू झालेलं आहे की NIA किंवा CBI किंवा CID ह्या ज्या एजन्सीज आहे ह्या आतापर्यंत सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या. मी हे मानतो, म्हणजे जगात वाढत असलेला हिंसाचार, दहशतवाद, यामुळे आपल्या देशालाही काही प्रॉब्लेम्स आहेत, आपल्या देशावरती बरेचसे प्रॉब्लेम्स येत आहेत, पण त्याच्यासाठी सरसकट सगळ्या 125 कोटी भारतीयांवर हा सगळा वॉच ठेवणे हे मला कुठेतरी बरं वाटत नाही. या सगळ्या याच्यामुळे काय आहे की माणूस प्रत्येकाला दुसरीकडे बघत असताना एक फिअर सायकोसिसनी बघेल. लोकांचा एकामेकाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत म्हणजे संशयास्पद, ज्याला आपण म्हणतो की बाबा विश्वासार्हता संपेल, आणि सरकारचा त्याचा जो इंटरफिअरन्स आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात हा अजिबात बरोबर होणार. नवाबजी, हा व्यक्ती स्वातंत्र्यावर घालाय म्हणजे थेट
स्पष्ट है कि विशेष परिस्थिति मध्ये एखादे अधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन कुठलेही माहिती गोळा करणं जर त्या पद्धतीने होत असेल तर कोणाचा विरोध होऊ शकत नाही. पण ब्लँकेट परमिशन कोणाचं पण तुम्ही कम्प्युटर ऍक्सेस करा, त्या कम्प्युटरमध्ये तो रिसर्च करायचा असेल, काय पेपर तयार करायचा असेल किंवा बिझनेस त्याचे काय वाढवत असेल आणि तिथून त्यांनी काढला आणि विकून टाकला तर काय होईल? आपल्याला माहिती आहे ठाण्यामध्ये काही संभाषण रेकॉर्ड करत होती ठाणे पोलीस, तिकडच्या एक क्लर्कनी त्या एक हेअरला पैसे घेऊन विकले की नाही. आणि जर सरसकट हे सगळं अधिकार दिल्यानंतर हे व्यक्तिगत स्वतंत्रता जी आहे जे निजताचे अधिकार आहे त्याला कुठेतरी बाधा हे घालण्याचे हे प्रयत्न सुरू झालेला आमच्या मनाने. तुम्ही थेट म्हणजे माणसाच्या घरात, माणसाच्या संगणकात आणि हातातल्या मोबाईल मध्ये इथे सगळीकडे घुसतोय सरकार. गणेशजी एक लक्षात घ्या की जी देशाच्या सुरक्षिततेच्या हिशोबाने जर सध्या आपण पाहिलं तर आज आपल्याला असं आढळतं की केरळमधले काही रॅडिकल्स माथेफिरू मंडळी ही काश्मीरमध्ये आयएसएसच्या तिथल्या स्थानिक एजंटशी मिळून काहीतरी कारवाया करतात. केरळची भाषा कुठली, काश्मीरची कुठली आणि आयएसएस कुठली, त्यामुळे देशामधल्या कुठल्या भागामधले कुठले लोक कशा माध्यमाने संपर्क साधतील आणि कुठल्या तऱ्हेच्या ऍक्टिव्हिटीज करतील याच्यावरती आता कुठलाही गरबंद राहिलेलं नाही किंवा कुठलाही त्याच्यात काही अडकाठी राहिलेलं नाही आहे भाषेची किंवा कल्चरची अशी. त्यामुळे कुठल्याही दोन व्यक्ती जर अशा तऱ्हेचं संभाषण करत असतील ज्याच्यामुळे देशाच्या सुरक्षिततेला बाधा येईल, ज्यावेळी देशाचे हितसंबंध बिघडतील, तिथे असलंच पाहिजे. राजू वाघमारे, मग मी अनय येतो, अनय नंतर येतो. राजू वाघमारे, हे असं दाखवत आहेत की प्रत्येक मिलिंद तुम्ही आणि मी किंवा मी आणि आम्ही काही बोललो तरी ते सुरक्षिततेच्या अंडर घालतायत आणि हे काय सांगतायत की ते कोणाच्या उद्या माझ्या कम्प्युटरमध्ये माझं प्रायव्हसी काय असेल, फोटोग्राफ्स असतील, माझं वेगळं बिझनेस बँकेची डिटेल्स कॅन कम अँड आस्क. आणि ही जी पद्धत आहे ही संपूर्णपणे चुकीची आहे. देशात लोकशाही आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता 9 जजेसचा, त्याच्यात त्यांनी सांगितलं गणेशजी की की फ्री द प्रायव्हसी फंडामेंटल राईट लोकशाही आहे. फंडामेंटल राईट ऑफ प्रायव्हसी ऐकून घ्या, फंडामेंटल राईट ऑफ प्रायव्हसी इन्सर्टिंग द लिबर्टी अँड डिग्निटी ऑफ द पर्सन. एक लक्षात घ्या की हा फंडामेंटल जो राईट आहे हा प्रायव्हसीचा हा प्रत्येकाला आहे. तुम्हाला कोणाचा टेररिस्ट वाटला त्याला तुम्ही शोधा, पण सामान्य माणसाच्या घरात घुसण्याचा अधिकार मोदीला पण नाही, बीजेपीला पण नाही, कारण संविधानाने आम्ही जे संविधानामध्ये जे काही अधिकार दिलेले आहेत इंटरसेप्शनचे त्याला कायद्याच्या भाषेमध्ये रिझनेबल सॅटिस्फॅक्शन, रिझनेबल अप्रिहेन्शन म्हटलेलं आहे. उगाच उठसूट तुम्ही रिझनेबल सॅटिस्फॅक्शन पाहिजे, रिझनेबल सॅटिस्फॅक्शन रिझनेबल ऑर्डर पाहिजे ती ऐकून घ्या. त्याच्याशिवाय होणार नाही, ब्लँकेट नाही, ब्लँकेट परवानगी नाही आहे. हा पॉईंट आता बिलकुल सेक्शन मध्ये काय सांगितलंय की देशाच्या सुरक्षिततेला बाधा नको, सार्वभौमत्वाला बाधा नको, हे ठरवणार कोण? एखादी चुकीची ऑर्डर पास केली नाही आता त्या व्यक्तीला 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते कायद्याप्रमाणे. तुम्ही हे डीएसपीला होतं, डीसीपीला होतं, तिथून खालच्या लेवलवर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर पर्यंत लेवलचा अधिकारी अशा स्वरूपात आदेश पारित करू शकतो. सर्वोच्च न्यायालयाचा जजमेंट आणला, एकच अर्धा मिनिट घेतो की जस्टिस सिंघवी आणि जस्टिस ए के गांगुलींचं अमर सिंघांच्या एका प्रकरणामध्ये ते प्रकरण आता बोलू शकत नाही वेळेअभावी, परंतु त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की केवळ मंत्रालयाला वाटलं म्हणून एखाद्या व्यक्तींबद्दल संभाषण इंटरसेप्ट होऊ शकत नाही, तर त्या बाबतीत तिथला जो कमिशनर ऑफ पोलीस असेल किंवा एसपी असेल आतापर्यंत राजू वाघमारे आणि नवाब मलिक यांनी जे मुद्दे मांडले आहेत किंवा नितीन रोंदे यांनी सुद्धा जी भीती व्यक्त केली आहे त्याबद्दल अनय जोगळेकर यांना बोलायचं. राजू वाघमारे, त्याच्यानंतर नवाब मलिक, नितीन रोंदे या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की ही थेट घुसखोरी आहे, हा थेट सर्व्हिलन्स आहे
आणि सोनी असं सातत्यानं सांगत होते की हे जुनंच नोटिफिकेशन आहे, याच्यात फक्त आता एजन्सी नोटिफाय करण्यात आले आहेत, पण आणायचं काही वेगळं म्हणणं होतं. माझे दोन मुद्दे आहेत, एक त्यातला लीगल आस्पेक्ट आहे तो आणि आपल्याकडे कायदेतज्ञ आहेत. त्याच्यातही असं मत दिसतंय की 2009 साली मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीनी एक असं स्पष्ट केलं होतं की जर योग्य जर गरज पडल्यास संबंधित अथॉरिटी अशा काही एजन्सीजना अशा प्रकारचं करायला सांगू शकतं. माझ्या मते आज ते होम मिनिस्ट्रीनी या 10 एजन्सी निवड करून हे झालेलं आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारे जॉईंट सेक्रेटरीच्या खालच्या लोकांना परवानगी द्यावी किंवा ब्लँकेट परवानगी द्यावी हा विषय नाहीये. हा एक पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा माझा असा आहे की जरी अशा ह्या प्रकारची परमिशन दिली आणि सोशल मीडिया मॉनिटरिंग करायला आणि त्यांना त्या त्या फेसबुक असेल ट्विटर असेल या सगळ्यांना सहकार्य करायला बंधनकारक करण्यात आलं असलं तरी या सगळ्या कंपन्या ज्या अमेरिकेत स्थित आहेत त्या काही सरकारनी नुसता कायदा करून सरकारचं ऐकणार नाहीयेत. आणि जर त्यांनी ऐकलं नाही तर काही सरकार त्यांच्यावर बंदी घालणार नाहीये, कारण या कंपन्यांवर बंदी घातली तर सगळी भारताची इन्फॉर्मेशन सोशल मीडियाच ठप्प होऊन जाईल. अमेरिकेनी पण मागे असे गुन्हे घडले असताना ऍपलकडे माहिती मागितलेली, त्यांनी ती इन्क्रिप्टेड मेसेज द्यायला नकार दिलेला, आणि भारताचं तर ते ऐकायची शक्यता तशाही काही खूप जास्त नाहीये. पण दुसरीकडे आज जे कम्युनिकेशन होत आहे त्याच्याकडे आपण मूलभूत बघितलं पाहिजे. पूर्वी लोक जे गुप्त संभाषण असायचं ते फोनवर व्हायचं, आता हे सगळे लोक टेलिग्रामचा किंवा व्हॉट्सअपचा वापर करतात की हे एंड टू एंड इन्क्रिप्टेड कम्युनिकेशन असतं आणि त्याच्यामुळे जरी सरकारने सांगितलं आणि सरकारची इच्छा असली तरी शक्य होत नाही. मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. सायबर एक्सपर्टचं म्हणणं आहे की तुम्ही जसं सांगताय तसं काही नाहीये, सगळं बरी स्थिती आहे. असं आहे की एकंदरीत जॉईंट सेक्रेटरी लेवलचे अधिकाऱ्यांकडून परमिशन घेऊन एखाद्या इन्फॉर्मेशन शेअर करण्याच्या कुठलीही कारवाई झाली तर त्याला कोणाचा विरोध होऊ शकत नाही. पण याच्यात स्पेसिफिक काय तसं सांगण्यात आलेलं नाही, हे सांगताय की नाही हे तसं जॉईंट सेक्रेटरी लेवलचे अधिकारी जी परवानगी घेतली पाहिजे ते ऑर्डरमध्ये वाचून दाखवावे. यांनी गणेशजी आहे असं लिहिलंय त्याच्यात. आता डॉक्टरांकडे जे काही नोटिफिकेशन आलंय त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख असा नाहीये की डीएसपी लेवलवरचा अधिकारी दाखवा. आपण ते मी बोलू. बोला बोला. जसं नवाबभाईंनी सांगितलं की तसं कोणत्याही सेक्रेटरीचा उल्लेख आताच्या ऑर्डरमध्ये नाहीये. आताच्या ऑर्डरमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? द कॉम्पोनंट ऑथॉरिटी हिअर बाय ऑथराइज द फॉलोइंग सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स एजन्सीज फॉर द पर्पज ऑफ इंटरसेप्शन मॉनिटरिंग आणि डिस्क्रिप्शन ऑफ एनी इन्फॉर्मेशन जनरेटेड. एनी इन्फॉर्मेशन करेक्ट. ऐका, पण ही जी इन्फॉर्मेशन आहे आम्ही काय सांगतोय की ही इन्फॉर्मेशन कधी इंटरसेप्ट करायची हे जे सांगितलेलं आहे ठरवणार कोण? हे ठरवणार कोण? कारण हे एक मिनिट हे कायद्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की हे कधी की जर राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली तर. तुम्ही सांगितलं, तुम्ही हा मुद्दा सांगितलं कधी, पण हे आता झालंय का? मग आता या 10 एजन्सीला तुम्ही सांगितलं, ऐकून घ्या. ह्या एजन्सी जर उद्या माझ्या घरी आल्या आणि मला सांगितलं डॉक्टर देशांचा कम्प्युटर दाखवा कोटी कोटी सांगितलं 40 कोटी लोक वापरतात जॉईंट सेक्रेटरी लेवलच्या होम 2009 सालची तरतूद त्याला केवळ अशक्कर बाय की हजारो रुपये माहितीवरतीच ते आधार असणार अन्य नाही. हे दोघेही आपला मिसगाईड करताय. तुम्ही उलट स्पष्ट उल्लेख आहे की कोणत्या परिस्थितीत हा कायदा वापरायचा, ती परिस्थिती देशामध्ये आहे का? तुम्ही आणली तेव्हा होती का परिस्थिती सांगा आम्हाला. अहो सर झाली नवा आणला झाली तर तीच परिस्थिती काय करतात. ऐकून घ्या, एखाद्याने खून केला तर त्याला फाशी द्यावी हे खून केल्यानंतर कायदा बनवणार की त्याच्या आधी बनवणार? आज केवळ 10 एजन्सी त्याच्यामुळे ही हा कायदा त्यावेळी बनवणार नवाबजी की देशाची सुरक्षितता धोक्यात आली तर वापरा. तुम्ही काय होतं जॉईंट सेक्रेटरी हा एकच वादाचा मुद्दा आहे ना राजूजी? एवढंच नाही वादाचा मुद्दा तो नाहीच आहे. प्रश्न असा आहे की या 10 एजन्सीला तुम्ही परवानगी देण्याचं कारण काय? ठीक आहे नवाबजी, परिस्थिती नाहीच आहे. नवाबभाई बोला. नाही असं आहे की जे ते सांगताय की फोन टॅपिंगसाठी परवानगी घेऊन यापूर्वी पण आपण फोन टॅपिंगची परवानगी देत होतो. आता यंत्रणा बदललेली आहे, नेटद्वारे मेसेजेस फोन वगैरे सगळं चालू आहे. आमचं एकच म्हणणं आहे की आजच्या ऑर्डरमध्ये
हा कुठेतरी एक बॅरियर टाकण्यात आलेला नाही की प्रायर परमिशन फ्रॉम द ऑफिसर नॉट बिलो देन जॉईंट सेक्रेटरी असा या अध्यादेशामध्ये ऑर्डरमध्ये कुठेही उल्लेख नाही. याचा अर्थ आहे की त्यांना सरसकट मोकाट सोडण्यात आलेला आहे. कुठे शेवटी हा अध्यादेश याच्यात बॅरियर टाकला तर आमचा काय. गणेशजी बोला, त्याचा आजचा जो अध्यादेश आहे त्याची व्यापकता आता 10 एजन्सीज उद्धृत करण्यात आलेल्या आहेत आणि शेवटी हा अध्यादेश हा आपल्याला कलम 69(1)च्या अनुषंगानेच तो वाचायचा आहे. त्यामुळे जॉईंट सेक्रेटरी लेवलची परमिशन घ्यायला पाहिजे हे त्याच्यामध्ये उद्धृत आहेच. म्हणजे सौरभ गणपते बघा तसून सौरभ गणपतींना बोलायचं. सौरभ भागवतजी 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 एक तर पहिली गोष्ट म्हणजे भागवतजी भागवतजी नवाबाई मी येतो होतो त्यावेळेला आर आर पाटलांनी एक सुंदर स्टेटमेंट केलं होतं. स्वर्गीय आर आर पाटील असं म्हणाले होते की जेव्हा दहशतवादी हल्ला होतो किंवा अगदी आझाद मैदान मोर्चा आणि त्यापुढे जो हिंसाचार घडला तो योजनाबद्ध हिंसाचार होता असं अनेक यंत्रणांचं म्हणणं होतं. त्या लोकांनी एकमेकांना फोन केले का तर ते लोक एकमेकांना चिठ्ठ्या देऊन मेसेजेस पास करत होते. दुसरा महत्वाचा मला मुद्दा असा सांगायचा आहे की ऍपलने जेव्हा आपल्या गिराईकांबरोबर करार केलेला आहे की आम्ही तुमची सर्व इन्फॉर्मेशन गुप्त ठेवू, त्यावेळेला असं एखादं नोटिफिकेशन ऍपलच्या त्या कराराच्या विरुद्ध जातं का? या मुद्द्याला अजून तोंड फुटायचं आहे. त्यामुळे ही घाई ठरेल की आपण ह्या मध्ये आता कितपत पडायचं. तिसरा मला मुद्दा असं म्हणायचं की आपण बरेचदा प्रायव्हसी प्रायव्हसी गुप्त इन्फॉर्मेशन म्हणतो. अहो कसली प्रायव्हसी? ज्या वेळेला तुम्ही फेसबुकवरती असता तुम्ही जरा कुठेतरी कुठच्या तरी ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या एखाद्या साईटची चौकशी करा, त्रिवागोला कुठच्या तरी साईटची चौकशी करा, ताबडतोब तुमच्या फेसबुकवरती तुम्ही ट्रॅव्हलिंग जाताय म्हटलं तुम्हाला बॅगा तुम्हाला जॅकेट तुम्हाला बूट. तुम्ही पण सहमत आहात याच्याशी नितीन? तुम्ही पण सहमत आहात याच्याशी? मी अगदी सहमत आहे. याच्यातला एक अजून दुसरा विषय होता की एवढा 125 कोटी लोकांचा देश, जवळपास 40-50 लाख फेसबुक आणि व्हॉट्सअप आणि बाकी इंटरनेट आहेत, आपली सिस्टीम खरोखर या गोष्टीसाठी तयार आहे का याचा कुठेतरी अभ्यास व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, नुसतं सीबीआय मध्ये अहो सीबीआयच्या डायरेक्टरवर त्याचा जॉईंट डायरेक्टर लक्ष ठेवतो, डायरेक्टर जॉईंट डायरेक्टर डायरेक्टरवर लक्ष ठेवतो आणि ही सगळी लखतरं बाहेर धुतली जातात. तुम्ही मला एक लक्ष मला एकच सांगायचं आहे की या सगळ्या सिस्टीमला एवढी आपल्याकडे सिक्युरिटी तयार आहे का? या सगळ्या गोष्टींचा मिसयूज होण्याचा भयंकर पॉसिबिलिटी आहे आणि येणाऱ्या काळात त्याचे इफेक्ट आपल्याला दिसतील. सचिन हा बोला. नाही तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? त्यांनी तर म्हटलं की मुळात याच्याकरता सिस्टीमच तयार नाही आणि आपण आदेश काढून पण मोकळे झालो की याच्यात सर्विलन्स राहील म्हणून. आता 2015 हॅकिंग टीम नावाची एक इटलीची एक कंपनी होती, ती हॅक झालेली. आता हॅकिंग टीम जी आहे ती सर्वेलन्स सॉफ्टवेअर बनवते आणि त्यांचे जे कस्टमर्स आहेत ते नॉर्मली सगळे गव्हर्नमेंट एजन्सीज असतात अक्रॉस द ग्लोब. आता या ह्याच्यात जेव्हा तुम्ही हॅकिंग टीमचं जे लिक्ड ईमेल्स आहेत जे विकीलिक्सने पब्लिश केले त्याच्या तुम्ही जाऊन जेव्हा सर्च करता इंडिया तर तेव्हा तुम्हाला 2015 जेवढे पण जे कम्युनिकेशन झालेले बिटवीन ऑल द एजन्सीज ऑर द पीपल रिलेटेड विथ बाईंग ऑफ द सर्वेलन्स सॉफ्टवेअर तर त्याच्या तुम्हाला त्याचं सगळी माहिती मिळेल की कुठल्या आपलं गव्हर्नमेंट एजन्सीने किती ऑर्डर केली आहे, कसलं डेमॉन्स्ट्रेशन मागतायत आणि प्लस जे सॉफ्टवेअर जे आहे त्याचं फीचर्स काय असतात हे सगळं तुम्हाला ओपन आहे. म्हणजे सगळंच ओपन आहे. कळीचा मुद्दा असा आहे की हे जे आज नवीन सरकारने जे ऑर्डर इश्यू केले गृहमंत्रालयाने त्याच्यात हे 2009 सुसंगत आहे का ती डायल्यूट करून कोणालाही ती वापरायची परवानगी दिली ते मला वाटतं पुढच्या काही वेळात स्पष्ट होईलच. जर ते नाही झालं धरून चाला आपण की सरकारने कोणालाही ती वापरायची परवानगी दिली जसं राजूजी म्हणत आहेत तसं तरी लोक कोर्टात जातील. कोर्टाने जर प्रायव्हसी हा मूलभूत अधिकार मान्य केला असेल तर कोर्टात जायची परवानगी मी खात्रीतरी सांगू शकतो की जर कोणालाही सर्वेलन्स नाही बघा स्पष्ट आहे रायडर टाकून जर परमिशननी सस्पिशियस लोकांच्या काही त्यांनी इंटरसेप्ट केला किंवा माहिती गोळा केली तर त्याच्या बाबतीत कुणाला आक्षेप घेण्याचा अधिकार नाही आणि तसं करणं हे देशाच्या हिताचं आहे. पण सरसकट जेव्हा होते या ऑर्डरमध्ये सरसकट दिस
तरी याच्यात रायडर टाकून प्रायर परमिशन विथ इन ए सर्टन नवाबजी थेट प्रश्न विचारतो तुम्हाला असं वाटतं की याचा राजकीय वापर सुद्धा होणार ही भीती वाटते तुम्हाला सगळ्या राजकीय पक्षांना म्हणून तुम्ही एवढे आक्रमक आहात नाही आम्हाला भीती वाटत नाही सर्वसामान्य लोकांच्या जे प्रायव्हसीचे अधिकार आहे त्यांना हे अधिकारी ब्लॅकमेल करतील आता सीबीआय वर्सेस सीबीआय जी भांडणं सुरू झालेली आहे तो एक म्हणजे जो त्याच्यात अक्यूज होता त्याच्या फोन टेप करत असताना रॉचे अधिकाऱ्यांचे फोन टेप झाले त्याच्यात सीबीआय अधिकाऱ्यांचे फोन टेप झाले प्राईम मिनिस्टर ऑफिसचे अधिकाऱ्यांचे फोन टेप झाले त्याच्यातून सगळा गुंतागुंतीचा विषय निर्माण झालेला आहे ना मग कुठेतरी आपण हे जेव्हा सगळं करणार एका व्यक्तीची माहिती घेऊन तुमचेच अधिकारी विकून टाकतील किंवा ब्लॅकमेल करतील आमचा म्हणणं आहे आतंकवाद असेल सोशल जो मुद्दा मांडला तो योग्य आहे नाही पण याच्यात दुरुपयोग होऊ शकते लोकांनी विचारला तोच मला पुढे न्यायचा आहे की याच्यातली एक एजन्सी आहे ती दिल्ली पोलीस आणि सगळ्या भारताला माहिती आहे सगळ्या मीडियाला माहिती आहे की दिल्ली पोलीस हे काय पद्धतीनं डील करतात किती पद्धतीनं विकले जाऊ शकतात भ्रष्टाचारी आहेत थेट आता अधिकारी सुद्धा या पद्धतीने करू शकतात मग गणेशजी याच्यात हे कुठे राहिलं मलिक साहेबांनी जो सीबीआयचा जो उल्लेख केला त्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे सीबीआय नंबर 1 आणि 2 या वादाबद्दल मी बोलू इच्छित नाही परंतु त्यांची जी भीती जी आहे की राजकीय मंडळींच्या बाबतीत हे स्नूपिंग होऊ शकेल याला कुठल्याही तऱ्हेचं फाउंडेशन नाही हे केवळ प्रचारी स्वरूपात राजकीय नाही याच्यात सर्वसामान्य नागरिकांचा विषय ना राजकीय नेते तर एक भाग झाला आणि जोगळेकर बोलत असू सरकारला काय पडलं आम्ही दोघं काय बोलतो एकमेकांशी त्यांनी काय सरकारला काय कुठले त्यांना तेच म्हणायचं की तीच विघातक कृत्य जिथे होणार देशाची सुरक्षितता तिथेच फक्त मुद्दा मल्लिक साहेबांनी जो मुद्दा मांडला त्याच मुद्द्याला अनुसरून मी पुढे असं म्हणतो की आजचं जे सर्क्युलर सरकारने काढलं सरकार जर एवढं साफ असतं तर सरकारनी त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला असता की कधी या एजन्सी हा प्रकार करू शकतात आता मी तुम्हाला सर्क्युलर वाचून दाखवलं हे सरकारचं सर्क्युलर आहे याच्यामध्ये कुठेही तो उल्लेख केलेला नाही याचा अर्थ असा निघतो की ज्या पद्धतीने राफायलमध्ये सरकारने ज्या पद्धतीने इन्व्हॉल्वमध्ये रॉंग इन्फॉर्मेशन सुप्रीम कोर्टाला दिली रॉंग इन्फॉर्मेशन एजन्सी घेतील आणि त्याच्याप्रमाणे असलं पाहिजे वेळ संपत आलेला आहे आपला वेळ संपत आला नितीनजी तुमच्याकरता 30 सेकंद आणि मग नंतर सौरभ थोडक्यात नितीन सगळ्यात महत्वाचं या सगळ्या कायद्याचा जो गैरवापर होईल तो राजकीय स्कोर सेटल करायला होईल एकमेकाविरुद्ध बरोबरी गोष्ट याच्यात आता जे ब्लॅकमेलिंग आपण म्हणू एका अर्थाने त्याच्यात 3 टाईप्सचे होऊन जातील पहिलं पॉलिटिकल दुसरं अपोजिशन आणि तिसरं त्यातला जो मोठा अधिकारी आहे तो एखाद्या सामान्य माणसाला इतका त्रास होईल की याचे परिणाम पुढच्या काळात भयानक पाहायला देशामध्ये राष्ट्रपतींचे सुद्धा फोन कॉल टॅप होऊन त्यांच्या फोन कॉलच्या दारात खंडित केल्या गेलेल्या आहेत झालेले आहेत त्याच्यामुळे कोणावर काय व्हिजिलन्स होईल माहित नाही असं नाहीये आणि आयबी काय सीबीआय काय ह्यांना कोणाकोणाच्या मागे कसं कसं लावलं जातं प्रत्येक सत्ताधारी वर्गाकडनं हे सर्वांना माहितीये प्रश्न हा आहे की ह्या एका कायद्यावरती आणि आम्ही जर माहिती आम्ही जर माहिती दिली नाही आणि कोऑपरेट नाही केलं तर काँग्रेस सत्तेवर सर्वेलन्स स्टेट होण्याची भीती आहे सर्वेलन्स स्टेट होण्याची भीती आहे ती रास्त्याशी सगळ्या जगभरात आहे म्हणजे भारताचा अपवाद नाही आहे चीन आहे चीन तर ऑलरेडी सर्वेलन्स स्टेट आहे रशिया आहे पण आपण ज्या गोष्टींकडे बघतोय जसं म्हटलं की आज इंटरनेट आणि म्हणजे तो राक्षस बाटलीच्या बाहेर आलाय आणि तो आपल्या सगळ्याच्या आयुष्याचा भाग झालाय आणि ते बघता ज्या प्रकारचे धोके भविष्यात येऊ इच्छितात आणि येऊ शकतात म्हणजे आज अमेरिकेत आता हे केलंय की रशियाच्या हॅकर्सनी तिथल्या वेगवेगळ्या वांशिक ग्रुपमध्ये इंटरसेप्ट करून त्याच्यात चिथावणीखोर हे करून एका समाजाला दुसऱ्या समाजाविरुद्ध हे मला एकच म्हणायचं आहे इंटरनेटची भीती दाखवून देश विघातक कृत्याची भीती दाखवून या भारताच्या लोकशाहीला जर धक्का देण्याचं काम हे सरकार करत असेल संविधानाला जर खाली आणण्याचं काम हे करत असेल पर्सनल प्रायव्हसीचा फंडामेंटल राईट नष्ट करण्याचं काम हे सरकार करत असेल तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून याचा सामना करू सामान्य माणसाच्या प्रायव्हसीला धक्का लागणार नाही फंडामेंटल राईट आम्ही पूर्णपणे सहमत आहोत दुसरं काहीच नाहीये आचरणासाठी येणाऱ्या निवडणुकीसाठी
मोदी सरकारने विरोधकांना सामान्य माणसाला घाबरवण्यासाठी हा प्रकार केलेला आहे आणि घटनेचा आपला वेळ संपत आला. एक मिनिट, हे संपूर्ण जो आजचा जो अध्यादेश आहे त्याचं संपूर्ण टेक्स्ट कोणाकडेच न होता हे तुम्हाला दाखवलं, दाखवलं पण डीएसपी लेवल डीएसपी लेवल नाही स्पष्ट आहे. केवळ प्रचारी थाटाचा हा प्रकार चालू आहे. लोकांना घाबरवणं आणि त्याच्यात निवडणुकीमध्ये हा लोकांना घाबरवून मतं मागण्याचा प्रकार आहे. आणि हा बीजेपी आम्ही नेहमी सांगत आलो की यांना जर हटवलं नाही पुढच्या निवडणुका होणार नाहीत. या सगळ्या प्रकरणाच्या शेवटी आता तरी असंच दिसत आहे. सोनींचा दावा आहे की याच्यात स्पष्टता आलेली नाही, पण सरकारनं अध्यादेश काढताना याच्यात आधीच स्पष्टता आणली असती तर कदाचित एवढा गोंधळ झाला नसता. दुसरं, या विषयात ज्या पद्धतीचं राजकारण याही पूर्वी झालं आत्ता तरी असं दिसतंय प्रायमा फेसी, आत्ता तरी असं दिसतंय की या विषयात पुढच्या काही काळात खूप मोठ्या प्रमाणात राजकारण होणार यात काही शंका नाही. सगळ्या मान्यवर सहभागी झाले, सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.